ही एक वाटी मखाना खीर तुम्हाला दिवसभरासाठीची एनर्जी देईल। नमस्कार, चला तर मग पाहूया। इथे मी एक कप मखाने घेतलेले, हे आता आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेमवर। एक 7 ते 8 मिनटं हे भाजून घ्यायचे आहेत। ह्याला तुम्ही तूपही घालू शकता भाजताना, मी नाही घातले। एक 7-8 मिनटानंतर थोडंसं त्याला हाताने तोडून बघायचं आहे, जर तो तुटला व्यवस्थित तर मग तो भाजला गेला आहे। हा बघा, कसा त्याचा भुगा होतो आहे, हा छान भाजून झाला आहे। आता मी एकीकडे दूध गरम करत ठेवले गॅसवर। हे 1 लिटर दूध घेतलं आहे। दुधाला चांगली उकळी येऊन द्यायची आहे आणि हे सतत ढवळत राहायचं आहे दूध। हे दुसरा चमचा घेऊन ढवळते मी चांगलं। आता हे ह्याला छान आता उकळी आलेली आहे। आता ह्याला आपल्याला थोडंसं एक 5 मिनटं आटवून द्यायचं आहे, तोपर्यंत मखाने थंड झालेत। मखाना हाताने असा थोडासा तोडून घ्यायचा आहे आपल्याला। मी सगळे तोडून घेतीये। हे पहा, हे असे त्याचे 2-4 तुकडे करायचे आहेत आणि हे त्यात टाकत राहायचे आहेत, म्हणजे ते खिरीत चांगले मिक्स होतील, एकजीव होतील। मखाने खूप हेल्दी असतात। तुम्ही एक बाउल जरी ही खीर खाली तरी तुम्हाला दिवसभराची एनर्जी येतने मिळेल। उपवासासाठी ही खीर चालते। हे पहा, ते सगळे मखाने घातले, ते चांगले मिक्स करायचे आहेत आणि याला आता आपल्याला एक 7-8 मिनटं शिजवून घ्यायचं आहे, किंवा दूध आटेपर्यंत शिजवलं तरी चालेल। छान मस्त घट्ट तयार होते ही। आता अर्ध्या अशावर दूध आटले, याच्यामध्ये मी साखर घातली आहे 1/2 कप। ही सतत ढवळत राहायचं आहे आता साखर घातल्यावर, नाही तर मग ती बुडाला करपू शकते। याच्यामध्ये 1/2 कप मी ड्रायफ्रूट घातलेत। हे ढवळून ढवळून घेतीये, छान तयार झाली आहे खीर। आता ह्याच्यात शेवटी आपल्याला वेलची पावडर घालायची आहे। ही 1/2 चमचा वेलची पावडर घातली आहे। तयार झाली आहे खीर। ही उपासालाही चालते, चवीलाही एकदम छान लागते, हेल्दीही आहे। रेसिपी आवडली तर एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला एक बेल बटन आहे तेही प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला तर मग भेटूया एका नवीन रेसिपीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।